मूर्ती असलेलं सुगड आम्ही ते जपून संदुकीत ठेवलं होतं, पण उमानं ते खेळायला घेतलं. तिच्याकडून चुकून ते इतर सुगड्यांमध्ये मिसळलं गेलं. आता ते सापडत नाहीये देवी. आमच्या दिव्य शक्ती नसली तरी हे जाणवतंय की मडके फुटलेले नाही. ती शक्ती आश्रमातच आहे, पण कुठे ते आम्हाला पाहता येत नाहीये. केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. हे प्रभु, तुमचे आशीर्वाद सतत आमच्या पाठीशी राहोत. तथास्त. प्रणाम प्रणाम. आपण उभे का? बसा ना. तुम्ही आहातोय? आम्हाला वाटलं गेलात. नाही म्हणजे आता एवढं सगळं झाल्यावर कशासाठी थांबला होता? नाही, अजून काही काम आहे का आमच्याकडे? माधवा, आता काय करायचे? ब्रह्मदेव, आपण मातेची दैवी शक्ती ज्या मडक्यात आहे ते घ्यायला आलो आहोत, ही गोष्ट ह्यांना कळायला नको आहे. कृपया असं काहीही बोलू नका. आले ध्यानात. मनोरमा अहो, काय बोलताय? हे अतिथी आहेत आपले. क्षमा करा, मनोरमाने सहजच विचारलं. अहो ठीक आहे, खरं तर आम्ही आज प्रस्थान करणारच होतो, पण गुरुमाता म्हणाल्या आज स्नेह भोजन आहे, ते करा आणि पहाटे प्रस्थान करा. त्यांना नाही म्हणता आले नाही. आणि अजून एक गोष्ट मार्गी लावायची आहे, जी अतिशय महत्वाची आहे. कोणती? आम्ही मंदिराच्या उभारणीसाठी जी रक्कम सुपूर्द केली होती ती सुरक्षित आहे की नाही हेही पाहिजे. काळजी करू नका, ते अगदी आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे. थांबा, प्रत्यक्ष दाखवतोच आम्ही तुम्हाला, म्हणजे तुम्ही निश्चिंत व्हाल. अहो अहो, ते धन ठेवलेलं मडकं इथं नाहीये. काय? अहो अहो, आम्ही ते सुरक्षितपणे इथंच ठेवलं होतं, पण ते आता इथं नाहीये. ते मडकं नाही, कुठे गेलं? अनर्थ होणार, अनर्थ होणार. इथं आम्ही गुरुमाता होण्याची स्वप्न पाहतोय आणि प्रत्यक्ष काय करतोय? वस्त्रांच्या घड्या. काय आमचं काम आहे का? आज तर सगळ्यांसमोर जे काही घडलंय हे आम्ही कधीच विसरणार नाही. आमचा अपमान केला, या मनोरमेचा अपमान. Yeah.
कशाला घेतील? मग मग मडकं कुठं सापडेल? आश्रमात सापडेल की आश्रमाच्या बाहेर? शिवर, अहो काय झालं? अहो ऋषीवर, काय शोधत आहात तुम्ही? काय हरवलं का? ऋषीवर, अहो काय शोधत आहात तुम्ही? काय हरवलंय का? अहो मी मदत करतो तुम्हाला. काय सांगू आम्ही ह्याला? नाही, काही नाही. नाही नाही, काही नाही. तुम्ही करा तुमचं काम, आम्ही बघतो. कुठं असेल मडक? आमच्याकडून अक्षम्य अपराध घडला आहे. प्रणाम ऋषीवर. प्रणाम ऋषीवर. थांबा, कुठून आणलं हे मडक बघू. काय झालं ऋषीवर? अश्मीभोजन आहे ना, म्हणून माझ्या शेतातून काकडे घेऊन चालू होतो. ठीक आहे, या तुम्ही. काय झालं, स्नेहभोजनाची चिंता लागलीय का? अहो सगळी तयारी होतच आलीय, आम्ही दोघी आता तिथूनच येत आहोत. झाले का तयारी? ठीक आहे, तुम्ही आश्रमात जा, आम्ही आलोच. काय झालंय दिव्यांक ऋषींना? बर जाऊ दे, मला पंक्तीतली रांगोळी पाहिजे, मी येतेच. दिव्यांक ऋषींना काय झालं? मनोरमानं पुन्हा काहीतरी केलं असेल का? आजचा दिवसच निराळा उजाडलाय. सकाळची ती बैठक, उमाचा जीव धोक्यात येणं आणि आता दिव्यांक ऋषी. काहीतरी नक्कीच झालंय, आम्हाला जाणीव होते. आम्हाला असं वाटतंय की देवींना जाऊन आपण ही गोष्ट सांगायला हवी, कारण त्यांच्यापासून काहीही लपवून ठेवायला नको. आधीच इथं आल्यापासून त्यांना मदत करण्याच्या ऐवजी आपण. बरोबर आहे, पण त्यांना जर हे सगळं कळलं तर निश्चित त्यांचा रागानावर होईल. त्यामुळे आपण त्यांना कल्पना देऊच, पण ते मडकं कुठं आहे ह्याचा शोध आपण आधी घेऊ. चला. काय झालं, इतके चिंतित का आहात? नेमकं काय घडलंय विष्णुदेवा? खरं सांगा, काय घडलंय? नाही नाही, तसं काही नाही, पण आम्ही पुन्हा विचारतोय, काय झालं सांगा. पुन्हा तेच वागू नका, थेट आमच्याशी बोला. देवी, अहो अनर्थ घडलाय. देवींचं दैवत वासणार मडकं होतं ते. काय? आणि तेही आता दिव्यांक ऋषींकडे आहे. अहो ते धन ठेवलेलं मडकं इथं नाहीये.